परसातील पोषण बाग आणि पोषण परसबाग म्हणजे समुदायातील घराच्या शेजारी मोकळ्या जागेत रुजवलेली परसबाग. समुदायातील व्यक्ती आणि कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारातील पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी घराशेजारीतील परसबाग महत्वाची आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत गाव आणि प्रभाग स्तरावर कार्य करणाऱ्या कृती संगम CTCच्या माध्यमातून उमेद अभियानाने ग्रामीण महाराष्ट्रातील 148 तालुक्यातील 10,00,000 महिलांना कुटुंबाच्या सदस्य गरजा भागवण्यासाठी आणि उपजीविकेची संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वतःचे वैयक्तिक परसबाग विकसन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. उमेद अभियान प्रोत्साहित पोषण परसबागेची आदर्श प्रतिकृती ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे स्वतःच्या परसामध्ये घराशेजारी मोकळ्या जागेमध्ये किंवा शेतामध्ये तयार करू शकतात. एखाद्या कुटुंबाकडे वैयक्तिक कौटुंबिक परसबाग विकसन करण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्यास समुदायातील 3-4 कुटुंबे एकत्र येऊन समुदाय पोषण परसबाग विकसित करू शकतात. 6-7 सदस्य असलेली कुटुंबासाठी 700-750 चौरस फूट आकाराची वैयक्तिक कौटुंबिक परसबाग कुटुंबातील सदस्यांच्या भाजीपाल्याच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसी आहे. वैयक्तिक कौटुंबिक पोषण परसबाग 15 फूट त्रिज्येची आहे. वैयक्तिक कौटुंबिक पोषण परसबाग तयार करण्यासाठी खालील साधनांची सामग्रीची गरज आहे. चुना पावडर, लांब दोरी, मोजमाप पट्टी, खोदकाम करण्यासाठी कुऱ्हाड, फावडा, घमेले, खुंटी इत्यादी. परसबाग तयार करण्यासाठी पाण्याचा निचरा होईल अशी सपाट जागा निवडावी. जागेच्या मध्य काढून चुना पावडर आणि दोरीचा वापर करून 3 त्रिज्येचा वर्तुळ आखून घ्यावा. पूर्ण आखणी प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर हा वर्तुळ 2-2.5 फूट खोदून घ्यावा, जेणेकरून जैविक खते बनवण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. परसबागेतील सर्वात आतील गोलाकार वाफा बनवण्यासाठी मध्यबिंदूपासून 4.5 फूट त्रिज्येचा वर्तुळ आखून घ्यावा. पुढे 1.5 फुटाचा रस्ता तयार करण्यासाठी पुन्हा मध्यबिंदूपासून 6 फूट अंतरावर वर्तुळ आखून घ्यावे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वाफे रस्त्यासहित तयार करण्यासाठी अनुक्रमे 9, 10.5 आणि 15 फुटाच्या त्रिज्येच्या अंतरावर वर्तुळे आखावीत. सर्व वर्तुळे आखून झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजे परसबागेतील रस्ते तयार करणे. मोजबट्टीच्या साह्याने सर्वात बाह्य वर्तुळाचे 1 माप फुटामध्ये मोजून घ्यावे आणि त्याला 7 ने भागावे. लाकडाच्या 7 कुंटी बाह्य वर्तुळावर विभागलेल्या 7 ठिकाणी समांतर अंतरावर ट्रावून ठेवावे. प्रत्येक खुंटीच्या दोहो बाजूंची 0.75 फूट व 0.75 फूट अंतरावर खून करून सदर खुणेवरून सर्वात आतील वर्तुळापर्यंत चुन्याच्या साह्याने सरळ रेषा आखून घ्याव्यात. अशा पद्धतीने 1.5 फुटाच्या परसबागेमध्ये जाण्यासाठी 1 रस्ता तयार केला जातो. सदर प्रक्रिया पुन्हा करून उर्वरित 6 रस्ते तयार करून घ्यावेत. अशा पद्धतीने पोषण परसबागेचा आराखडा तयार होतो. या पोषण परसबागेच्या आराखड्यामध्ये 3 वर्तुळे प्रत्येकी 1.5 फुटाचे 7 रस्ते आणि 15 वाफे तयार होतात. परसबागेतील सर्वात बाहेरचा वाफे अंतर्गत वाफ्यापेक्षा थोडे मोठे तयार होतात, कारण फळभाज्याच्या वाढीसाठी जास्त जागा आवश्यक असते. पोषण परसबागेचा आराखडा तयार झाल्यानंतर आता वेळ झाली आहे भाजीपाला लागवड करण्यायोग्य वाफे तयार करण्याची. जास्त पावसाच्या ठिकाणी 1-1.5 फुटाचे
उंच गाडी वाफे तयार करावेत, जेणेकरून जास्त वर्षा झाली तरीही भाजीपाल्यांची रोपे खराब होणार नाहीत. तसेच कमी पावसाच्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी बुडीत वाफे तयार करावेत. वाफे तयार करण्यासाठी माती आणि सेंद्रिय खतांचे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत 2:1 या गुणोत्तरामध्ये मिश्रण करून वाफे तयार करावीत. बुडीत वाफे तयार करताना वाफे 1/2 फुटापर्यंत खाली बुडलेली असावेत. वाफे तयार झाल्यानंतर त्यामध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्या, फळभाज्या लावाव्यात. हळद, गवती चहा, तुळस, कोरफड यासारख्या औषधी वनस्पती लावता येतील. मध्य वाफ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, अळू, माळभाजी, कांदा इत्यादी लावता येतील. तर सर्वात बाह्य वाफ्यामध्ये फळभाज्या जसे टोमॅटो, वांगी, भेंडी, चवळी, मिरची, मका इत्यादी लावता येतील. परसबागेतील रस्त्याच्या कडेला बांबू रोवून वेलवर्गीय भाज्या जसे कारले, भोपळा, दोडके, शिराळे, काकडी इत्यादीचे उत्पादन घेतले जाऊ शकते. परसबागेच्या बाह्य बाजूला पपई, शेवगा, सीताफळ, लिंबू यांचे झाडे लावता येऊ शकतात. चांगले व्यवस्थापन केलेली आणि पूर्ण वाढ झालेली वर्तुळाकार पोषण परसबाग एखाद्या कुटुंबाच्या पोषण गरजा भागवण्यासाठी पुरेसी आहे. सदर पालेभाज्यांचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतल्यामुळे परिवारातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. आरोग्य चांगले राहिल्यामुळे परिवाराचा दवाखान्यातील खर्च वाचतो, तसेच बाजारातून भाज्या खरेदी करण्याचा खर्च सुद्धा वाचतो. त्यामुळे परिवारांच्या पैशाची बचत होते. उमेद अभियानाच्या माध्यमातून पोषण परसबाग लागवड केल्यास सर्व कुटुंबातील किशोरी मुली, गरोदर महिला, स्तनदा माता, महिला किंबहुना संपूर्ण कुटुंबाला योग्य पोषण आहार मिळतो, तसेच त्यांचे आरोग्य सुधारते व उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे उमेद अभियानामार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्व कुटुंबांनी उमेद पोषण परसबाग लागवड केलीच पाहिजे.